नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आम्ही नाशिकमध्ये आहोत आता आणि लग्नाच्या गडबडीमध्ये आम्ही खूप बिझी होतो. आम्हाला वेळच मिळत नव्हता स्पेशली परिबेलासाठी. तर आम्ही विचार केला परिबेलाला बाहेर घेऊन जाऊ, त्यांना कुठेतरी असं एखादी अशी ॲक्टिव्हिटी करता आली तर करू, बाहेर लंच करू असा विचार केला होता आम्ही. आणि लग्नाच्या गडबडीमध्ये काय झालं, त्या दोघी खेळायच्या, बिझी असायच्या, पण आम्हाला असं वाटलं कुठेतरी त्यांना घेऊन गेलं तर त्यांनासुद्धा फ्रेश वाटणार. आणि मध्ये मध्ये ना पाऊस पण खूप चालू होता, त्यामुळे त्यांना कुठे बाहेर घेऊन जाताच आलं नाही. भूक लागलेली आहे. आम्ही लंच करायला आलो आहोत हॉटेल पंचवटी यात्री इथे, आणि इथे खूप छान असं जेवण मिळतं. तर म्हटलं चला इथेच जाऊया. तर निघायचं परी, चला असंच लावलं का? चला. आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि परिबेलासाठी पनीर चिली आणि नूडल्स, व्हेज हक्का नूडल्स, कारण की त्या दोघींना खूप आवडतं स्पेशली नूडल्स. आणि लग्जमबर्गला जास्त बनवून होत नाही आणि इथे आल्याच्या नंतर ते खाणंच झालं नाही. आणि परीला तर पनीर चिली आवडते, तर अगोदर तुम्ही ते खा. मसाला पापड पण मागवलेला आहे आणि मेन कोर्समध्ये आम्ही बघतोय काय मागवता येईल आणि मग तसं तुम्हाला दाखवते. दोघी बसलेले आहेत इथे. थोडशाच घेतो ना. अरे तू काय खाणार आहे आज? नूडल्स. आणि काय खाणार आहे परी? हा, फेवरेट आहे ना. मग का आवडत तुला? तुला नूडल्सच आवडतं फक्त? हा, अच्छा, हो का? हा, टोमॅटो आवडतात ना तुला? मी तोडून देते. हा, करून दे तुला, तोडून दे. कसं आहे, आवडत आहे? टोमॅटोज आवडत आहे? थांबा, मी करून देते. परिबेलाचे मोस्ट फेवरेट नूडल्स आलेले आहे, व्हेज हक्का नूडल्स. आणि ही आहे सीताफळ रबडी. गेला, घे, बसून घे बाबू, बसून घे, बेला बसून घे. कसं आहेस काय? तर मस्त होतो. हा ना, पनीर चिली म्हटलं मिळत नाही छान काही, तर आम्ही जेवढा वेळ पॉसिबल होतं तेवढा वेळ पनीर चिली खातो. आणि सध्या सीताफळाचा सीजन असल्यामुळे त्याच्यामुळे रबडी आवडत केली. हीच टेस्ट आवडते. हा, खा. मेन कोर्समध्ये आम्ही घेतलेले आहे काळ्या मसाल्यातील शेवभाजी आणि प्लेन रोटी. सीताफळ मिल्कशेक एकदम मस्त आहे. पाणीची भाजी म्हणजे तेव्हा भाजी, एक भाजी होती बेला, म्हणजे पाणीची भाजी कधी आहे. जेवण झालं, खूप छान होतं जेवण, स्पेशली सीताफळ मिल्कशेक. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये, हो ना परिबेला? आणि दोघींनी पण एकदम मस्त जेवण केलं, भूक पण लागली होती त्यांना. आणि मला माहिती त्यांना ना हे नूडल्स आवडतं, त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासाठी तेच ऑर्डर केलं. आम्ही सिटी सेंटर मॉलला असं आपण तिथं जाईल आणि तिथं मज्जा करू. आणि तिथं असं ना, अजून असं कार राईड, डॉन्की राईड, हॉर्स राईड बाहेर आपण तिथे खेळू शकतो. कोरा नाही बाबू, हे स्मार्ट बाजार आहे आपल्या इकडचं. परीला कोरा, आमच्या इकडचं कोरा वाटला ना बाबू. तू छोटी होती ना, आम्ही तेव्हा डी मार्टला जायचो परी पुण्याला. ऑफिसर नाही, स्मार्ट बाजार. ऑफिशियल लिहिले. हळूहळू बेला, हळू
आता तू ये तिकडनं. बरं तुला कोणते बाई छोटी बाई का छान आहे बाई. चालते घेऊन जाते थांबा. एकदम खुश झाला तो की ना. हो ना, खूप दिवसापासून बोर होत होत्या, घरात काही करायला नव्हतं, आपण बसलोय. हो ना, आज थोडस खेळतील तरी बघू आपण. तिकडे जे आहे ना प्ले झोन एरिया, हो तिकडे जाऊया. तिथे जाऊ, तिथे पण काही आहे. हो तिकडे पण जाऊया. थोडस त्यांना बरे वाटेल. हो ना, पावसामुळे पण कुठे घेऊन जात आला. आज चांगलं वेदर आहे, आज काही पाऊस नाही आहे, आणि त्याच्यामुळे आपण बाहेर पडलो. आहे
आहे. एवढे गेम्स हे सगळे ट्राय करतात. बॉलिंगच्या सेक्शन मध्ये आम्ही आलो आहोत आता, म्हणून आम्ही बॉलिंग करणार. परिबलन आईस्क्रीम घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची आणि मी गोळा घेत आहे काला खट्टा. आणि तुम्ही? मी पण सेम गोळा पण आहे ना. गोळा पण आहे तर म्हटलं आईस्क्रीम तर नेहमी खातो, गोळा खायला मिळत नाही तर म्हटलं गोळा खातो. तसं तर मांडीला म्हणून दिसते ना. आम्ही माहिती का 2 तास कंटिन्यू त्या गेम झोन मध्येच होतो. हो ना, मस्त मजा आली ना. पण मजा आली. 5 टाइम गेला ना. तुला केव्हा नाही दिलं? कोणी नाही केव्हा दिलं? काय खाते गोळा? काला किती दिवसानंतर गोळा खातो ना. कसं ट्राय केलं? हा कर. तुला आवडला? पाडू नको. ये गे हे गे ट्राय कर. छान आहे. आम्ही सर्वांनी गोळा खाल्ला आणि आता म्हटलं थोडीफार शॉपिंग करूया, अशी हलकी फुलकी शॉपिंग. तिथे चाललो आहोत आता, रिलायन्समध्ये चाललो आम्ही आणि तिथून आम्हाला ते जायचं आहे ग्रोसरी शॉपमध्ये. तिथे पण जाऊ. हां, स्टार बाजार, सॉरी स्टार बाजार आहे, तिथे जाण्याचा विचार करतो आहे आम्ही. आणि थोडेसे ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे ते लागतातच मला, जीन्स टॉप ते नाही, ते तर असतं तिथे. जे ट्रेडिशनल ड्रेसेस आहे तेच लागतात मला, मग ते जास्त घेते मी इथून ॲक्च्युली. आणि बाकीचं अजून काही दुसऱ्या गोष्टी घेणं झालं तर ते पण घेतली. चला, अजून तर आम्हाला थोडेच दिवस राहिलेले आहे लक्झमबर्गला जायला. भरपूर जणांचे कमेंट्स येत आहे, कोमलताई तू लगेच लक्झमबर्गला गेली का? तर नाही, अजून नाही गेलेली आहे मी. आणि हे जे व्हिडिओज बघताय देखील, म्हणजे मी मध्ये व्हिडिओ बनवायचे आणि हे व्हिडिओ एडिट केलेले असायचे, म्हणून मग 2-3 दिवस मी ब्रेक घ्यायचे. असं कंटिन्युटीमध्ये मग तुम्हाला मी दाखवते, पण आराम पण करते मी. ॲक्च्युली आम्ही आलो होतो पण एवढं चांगलं काही कलेक्शन नव्हतं. पण परिबेलासाठी मला असं टॉप आवडले, असं एकच घेतलं दोघींसाठी. आणि तो चांगला दिसत होते तो टॉप, म्हणून मग आम्ही ते 2 घेतले. त्या दोघी पण खुश आहात की नाही? अरे हे बिल टाक बेला त्याच्यात, त्याच्यामध्ये टिशूट टाक. चला आता आपण जाऊ. तर आम्ही असंच फिरत होतो तर हे शॉप दिसलं परिबेलाला आणि त्यांना त्याचे पिन वॉटर बॉटल इतक्या वस्तू आवडल्या तर ते घेणं चाललं आहे त्यांचं, त्यांच्या आवडीच्या. परिचय बेलाचं ते एक बॅग आवडली तीच घ्यायची म्हणते, आता ती घेतोय आता आम्ही. मला एक केस केस घेतली आणि माझी बॅग खूप येते तुला दिसून बघ मध्ये. आता मुलांचं कसं आवडलं तर मग आता मी घेत ना. हो गया ऑलरेडी 7000 घेतला. आणि मॅडम बेलाची बॅग बघ तुझी बॅग. चला बाबू चल. मनोज काहीतरी वस्तू आणायला गेलेले आहेत आणि परिबेलाला मी इथे घेऊन बसलेले आहे आणि खूप दमल्या त्या दोघी. 4-5 तास झाले आम्ही कंटिन्यू मॉलमध्येच आहोत. बाहेर परत पावसाचं वातावरण झालं आणि सकाळी मस्त कडकून पडलो होतं.
आणि लहान मुलांचं कसं जेवण केल्याच्यानंतर झोप यायला लागते. परिसर तर काही नाही एवढं, पण बेला तर कशी लगेच जमून जाते, तिला लगेच झोप यायला लागते. तरी पण आज काही लगेच ती झोपेचं काय म्हणली नाही. दोघीटा म्हणलं थोडा वेळ तुम्ही काढून बघा, आणि म्हणून या दोघीने इथे घेऊन बसले मी. आणि मॉलमध्ये बरीचशी गर्दी आहे आणि आम्ही असंच बघत होतो तर खूप अशा वेगवेगळ्या वस्तू आलेल्या आहे मॉलमध्ये विकायला, म्हणजे जसं युरोपमध्ये असतं असे तसंच इथे पण आहे. आणि जास्त करून आम्हाला असं मॉलमध्ये फिरायला मिळतच नाही मोस्टली आम्ही जेव्हा पण इथे येतो. पण आता पॉसिबल होतं तर म्हटलं चला परिवेलाला पण थोडंसं फ्रेश वाटणार. आणि तुम्ही बघितलं इतका गेम खेळला तो दोघांनी आणि आम्हीसुद्धा आहे ना खेळत होतो आणि मजा आली मुलांसोबत. आणि 2 तास कसे निघून गेले त्या गेमिंग झोनमध्ये आम्हाला कळालंच नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं बेलाने असंच जस्ट गेलो आम्ही तर त्या दोघींना सगळ्या वस्तू आवडल्या, 3-4 वस्तू आवडल्या तर त्या घेऊन टाकल्या त्या दोघींनी. आणि म्हटलं अजून तर काय अजून वस्तू घ्यायच्या आहे, जायलाच मला थोडेसेच दिवस राहिलेले आहे तुम्हाला मी सांगितलं. आणि मी लिस्ट करून ठेवते जास्त काही खूप असं यावेळेस तर आम्ही ठरवलेले असं काही खूप अति गोष्टी नाही घेऊन जायचे, कारण की नॉर्मली आम्ही तिथून येत होतो ना तेव्हाच आम्ही खूप सारे कपडे घेऊन आलो होतो आणि अर्धे कपडे इथेच ठेवणार आहोत. आणि ऑलरेडी तेच सामान खूप जास्त आहे आणि ऑलरेडी मी साड्या वगैरे घेतलेल्या आहे तर त्याचं वजन ऑलरेडी आहे. म्हणून मग थोडंफारच अशा वस्तू घेणार आहे ज्या मोस्टली लागतात मला युरोपमध्ये. आणि आता विंटर सुरू होणार आहे तर विंटरमध्ये कसं ज्या गोष्टीची आवश्यकता आहे स्पेशली थंडीमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या गोष्टीची लिस्ट करणार आहे मी. आणि परिवेलाला तर घरीच ठेवणार इथेच आणि त्यानंतर मग म्हणून मी पटकन जाऊन शॉपमध्ये त्या वस्तू घेऊन येणार. पण त्या गोष्टी आज होणार नाही, याच्यानंतर म्हणजे काही दिवस 2-3 दिवसानंतर आम्हाला जर वेळ मिळाला तर आम्ही जाऊ. परिवेलासोबत पॉसिबल होत नाही कारण की कसं खूप सारे शॉप्स फिरायचे असतात आणि त्याच्यामध्ये त्या दोघींचं परत मध्ये मध्ये ना हसणं रडणं खेळणं भांडणं चालू असतं मग पॉसिबल होत नाही. तर चला त्यांच्या आवडीच्या वस्तू घेतलेल्या आहे, इवन एनआयएलच्या ज्या पेन्सिल्स पण घेतलेल्या आहेत त्या दोघींसाठी, तर म्हणून अजूनच जास्त खुश आहे स्पेशली परी. तर चला आता मी मनोजच्या याची वाट बघते आणि नंतर बोलते. बघा हे शॉपिंग करून चालली आहे. कुठे चालली तू? पिकनिकला चालली? किती दिवस चालली? काही एवढं गोष्टी तुला काय करते? आम्ही निघालो आणि तेवढ्यात पाऊस यायला लागला आणि इथे छानशी अशी जागा आम्हाला दिसली, असं कौलं आहेत. आणि म्हटलं चला इथेच चहा घेऊया, तर मावशीने सांगितलं 2 मिनिटं थांबणार का, कारण की फ्रेश चहा बनवता येते, त्यांना सांगितलं 2 चहा पाहिजे. आणि परिबेलाचं इथे बिल्स खाणं, हो परिबेलाचं इथे बिल्स खाणं चाललंय. आणि आमचं आता मग काय तुझ्याकडं चटका पटका काय चटका पटका काय आणि इथे बिल्स आहे. टपरीवरचा चहा, सर्वांनी चहा घ्यायला टपरीवरचा. इंडियामध्ये टपरीवरचा चहा बेस्ट आहे. छान आजचा दिवस एकदम मस्त गेला, चहा जस्ट घेऊन झाला आणि आता चाललो आम्ही घरी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर पहिला लाईक.